साहेब एक दुर्दैव आमच्या ह्या मतदारसंघातलं सांगतो साहेब, गिरणा धरण हे माझ्या मतदारसंघात आहे तर आणि गिरणा धरणामध्ये माझ्या मतदारसंघातले 6 गावं विस्थापित झालेत, परंतु दुर्दैवाने साहेब एक थेंब सुद्धा त्याचा पाणी आम्हाला मिळत नाही. आपण म्हणतो की धरण उसाशी आणि कोरड घाशाशी अशी आमची पद्धत झालेली साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो साहेब का जो गिरणा उजवा कालवाय साहेब, टाकळी मांजरे आणि नगाव साहेब आमची अशी परिस्थिती आहे. आम्ही पोटच्या मुलासारखं पीक वाढवतो आणि ते जे शेवटचं जे पाणी साहेब ते आम्हाला मिळत नाही आणि आम्हाला आमच्या समोर आमचा मुलगा जसा घरातून बाहेर जातो त्याप्रमाणे ते पीक आमच्या समोर आमचं जळतं. कारण ज्यावेळेस आम्ही ते पीक लावतो त्यावेळेस आम्ही त्या पिकाच्या बरोबर स्वप्न सुद्धा आमचं त्यांच्या बरोबर लावतो. आम्हाला वाटतं पीक आलं की मी मार्केटला विकील, परंतु साहेब दुर्दैवाने कधी भाव मिळत नाही, दुर्दैवाने निसर्गाचा कोप होतो, दुर्दैवाने व्यापारी पळून जातो. त्यामुळे साहेब आमची एक विनंती आहे की हे मांजरे टाकळी मांजरे आणि नळगाव हे आपल्या खात्यात आहे साहेब, जलसंपदा खात्यामध्ये. आपण जर आमची एक मीटिंग लावली तर बंदिस्त जर पाईपलाईन दिली साहेब तर ताबडतोब आमच्या 15 ते 20 गावं सुजलम सुपलम होतील साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हे जलसंपदा खात्यातलं साहेब हे एक आपण करावं साहेब.